बंदूक खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये प्रचंड गर्दी झाली आणि या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. मुंबईमध्ये दारूची दुकानं उघडणार हे समजताच मुंबईतल्या अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. मी आता असलपा मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या एका वाईनशॉपवर आहे. आपण बघू शकतो हे जे दुकान आहे हे पूर्णपणे बंद आहे. तरीसुद्धा आपण बघू शकतो की कोरोनाच्या विरोधात लढाई सुरू असताना आपण किती गाफील आहोत. आपण बघू शकतो की कसे लोक या ठिकाणी उभे झालेले आहेत. दोन पोलीसवाले या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आपण. साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले आहे. मात्र जर गर्दी बघितली तर आपण गर्दीमध्ये क्लिअर कट आपल्याला दिसतं आहे की मी तुम्हाला या साईडलाही दाखवू इच्छितो की इकडे देखील बघा की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे. आपण लॉकडाऊन म्हणतो आहे लॉकडाऊन आहे मात्र हे लॉकडाऊन वगैरे असं वाटत नाही आहे कारण दारूची दुकानं उघडणार आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. पूर्ण मुंबईमध्ये चित्र असे दिसायला लागलेले आहेत. दारूच्या दुकानाबाहेर गर्दीच गर्दी होत आहे. जर करोनाशी लढायचं असेल तर आपल्याला गर्दीला सामोर गर्दीपासून दूर राहायला पाहिजे आणि जो संसर्ग आहे तो टाळण्यासाठी आपल्याला चेन तोडणं गरजेचे आहे. मात्र ही अशी दुकानं जर सुरू झाली आणि जर अशा प्रकारात गर्दी झाली तर हा संसर्ग जो आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि आपण मग करोनाची लढाई कशी लढणार हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. व्हिडिओजर्नलिस्ट नरसिंहसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.